boys are coming in and as Bol Bachchan. Bachchan. Hello. अबे कुठे आहेस? अरे 12:30 शो आहे, लवकर ये राव. शो जर हां थांबलोय मी, ठेव ठेव. मेल असतं ना गाडी दररोजच उशीर करतो आहे. अबे भेंचोत कधीपासून वाट बघतोय तुझी, इतका वेळ लागतो हा? अरे भावा गाडी बोल बच्चन करून द्यावं लागते, कळलं का तुला? हा, तू किती बोल बच्चन माणूस ते कळत बस का? आता तरी इज्जत मध्ये सांगितलं ना दत्ताला, नाही तर परत गाडी मिळणार नाही. आपण बघ, बोल बच्चन केल्याशिवाय दुनिया बोलत नाही, लक्षात ठेव, कळलं का? दिसले यार तुझे किती फाटते ना ते मला माहिती आहे. आपण कुणाला आपल्याला भेटत नाही, तोफ रणगाडा बॉम्ब पिस्तोल आपण कुणालाच भेटतो. इसल्या मामो त्याला तर अजिबातच भेटत नाही. अबे भेंचूत मामो पुढे गाडी 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 आतलं घे ना, भेंचूत आतलं घे ना, आतलं घे ना. उचल उचल मामो मामो बघितले बघितले बघ, पटकन 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 राईट साईड ली, पटकन पटकन चल, गोल फिरो, गाडी काढली त्यांनी, पळ 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 पटकन चल 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 लवकर. लायसन बघू. हा तो येस हो. हेल्मेट कुठे आहे? साहेब ते गरम वर आहे, पावती पडला ना 1000 रुपयाचे. हा जर पाहिजे पावती पडायला लागेल साहेब. घरनं आम्हाला 4000 रुपयाच देतो तो साहेब. कारण सांगू नका तुम्ही, हेल्मेट सट्टी गेली ना सगळ्यांनी, हेल्मेटच पाहिजे होतं. 1000 रुपयाची पावती करा आणि जावा. तुम्हाला मगाशी थांबा म्हणत होतो ना, एवढं फॉलो करायला लावलं मला, मगाशी तुम्हाला मग काहीतरी ऍडजस्ट करून पाठवलं असतं. हो साहेब, आम्ही रूमवर राहणारे माणसं आहेत आणि त्याच्यात पण आम्हाला घरनं फक्त 4000 रुपये दिले जातात. 2000 रुपये रूम भाडं आहे साहेब, 1000 रुपये जेवणाला जातात, 500 रुपये पेट्रोलला, उरले 500 रुपये त्यात महिना काढावा लागतो साहेब आम्हाला. साहेब हेल्मेट घालायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त सिटीमध्ये हेल्मेट नको एवढंच आमचं म्हणणं आहे. जसं आपण हेल्मेट घालून गाडी चालवतो ना, साईडचं पण दिसत नाही सर, त्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होतात. हेल्मेट सक्तीवर माझा काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त लॉंग रूटला हेल्मेट घालो एवढंच माझं म्हणणं आहे. आणि काय होतं माहिती साहेब, सिटीमध्ये एवढं स्पीड पण नसतो गाड्यांना, मग हेल्मेट सक्ती कशाला? तुम्ही मला लय घाण त्रास दिला, एवढ्या लांब फॉलो करायला लागलं मला. चुकी काय तुमच्यासाठी चालेल ना सगळं तुमचं मला, पण मी तर काय करणार आता, हेल्मेट सक्ती केली सगळ्यांना, पावते फाडा सांगितलं पावते फाडा करायला लागला तुम्हाला. साहेब हेल्मेट सक्ती केली हो साहेब, पण रोड आहेत का चांगले? तुम्ही रोड जर चांगले केलं ना तर आम्ही हेल्मेट सक्तीची गरज नाही पडणार, माणसाची ऍक्सिडेंट होणार नाही. माझं
होत आहे तरी तुला मी सकाळी पेट्रोल टाकायला सांगितलं होतं. फुल केली होती. बघ काय झालं आता. तिकीट दुपारचे काढले असते तर ही वेळच नसते. मला माहित होत का हे असलं काही होणार आहे म्हणून. भीती वाटते यार मला. तू काढलं असतं दुपारचे तिकीट. आधीच तू चेक करायचं होत. हे तुला सांगितलं होतं. मी नाही लक्ष दिलं. हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं का. ट्राय करू किक मारून होती झाली तर ठीक आहे. तोडणारच का आता तू ते. नाही बसत आहे किक. एकतरी तर कुणी नाहीये म्हणून तुला म्हणत असते सगळी काम आहे ना दिवसा करायची. मला सांगण्यापेक्षा स्वतः पण करायची. तुला आई लेक्चर नको देऊ. ऑलरेडी इथं गाडी चालू होत नाहीये. कुणी दिसत नाहीये. चल कोणाची लिफ्ट मिळते का बघूया. इतक्या रात्री लिफ्ट तरी कुठून भेटणार आहे. लिफ्ट पाहिजे. चल निघ. नाही यांनी थांबवलं म्हणून थांबलो. चाललो निघतो मी. थोडं बोलायचं तू. बोल रडताय काय डोळे पुसा. कुठे जन्माला आलात. या महाराष्ट्रात ना जन्माला येऊन काय केलं. लाजा वाटल्या पाहिजेत यांना नाही तुम्हाला. या महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांचा इतिहास वाचला ना तर नसा नसात रक्त सळसळत. याच्यासाठी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मदर टेरेसा, रमाबाई रानडे, फातिमा शेख, सिंधुताई सपकाळ आणि किरण बेदी यांसारख्या शूर स्त्रिया या मातीत जन्माला येऊन तुम्ही काय केलं. या या भडव्यांच्या तावडीत सापडण्यासाठी. अगं यांच्या आयांनी सुद्धा यांची कृत्य बघितले ना तर स्वतःला वाजुट्या समजून घेतील. पण तुम्ही त्या आयांच्या वाघिनी झाला पाहिजेत. वाचनेला वय पडणार असाल तर एक सांगतो, एकदा तरी वाघीण होऊन बघा. सोडून द्या हे घाबरायचं. कोणीतरी म्हटलंय रडायचं नाही लढायचं आणि पळायचं नाही तर ठोकायचं. बघा मग ठरवा काय करायचंय तुम्हाला ते. साडेबारा तर माम म्हणून संध्याकाळी यावं लागलं. सोडवा त्यांना जावा.
सोड म्हणते ना. पोरींना कोणतरी छेडत यार, तू बघत बसलाय, लाज नाही वाटत तुला? त्याला बोलण्यात काही अर्थ नाही रे. गेलेले केस सायको कुठला. चल. एक्सक्यूज मी दादा, एवढी हेल्प केली प्लीज, गाडी चालू करून देता का प्लीज? थांब, जाऊन येतो. चला. आई मला गायला मनाई केली. चल बाबा चल. काय झालं गाडीला? दादा अचानक बंद पडलं. आणि रात्रीचं जास्त जास्त फिरत नव्हतं का? मुलींना स्वतःचं मन मोकळं फिरायचं स्वातंत्र्य भेटणारच नाही आहे का आपल्या देशात? ठीक आहे, बाय द वे थँक्यू सो मच. घरी पोहोचले ना, फोन कर मला. नंबर नाही आहे. नव्वद 49 30 13 नाही म्हणलं. फेसबुकला पण मला पण दे नंबर. येऊ द्या तरी पाहिला पाहून सायकल बघू. आपल्या रूमवर आलं काय माहिती रोहित सायको बसला का? बसला का? चल जय महायुष्मती. आज आम्ही थोडस सामाजिक संदेश देण्यासाठी हा एपिसोड केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही चांगले चांगले एपिसोड करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्यात इम्प्रोव्हायझेशन कसं होईल हा आम्ही जास्त प्रयत्न करतोय. सो थँक्यू तुम्ही बघताय आमचा. आमच्या व्यवस्थेला खूप खूप धन्यवाद सगळ्यांतर्फे. बोलतो चिंतित हेल्मेट 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 सगळ्यांनी वापरा. हेल्मेट घाला आणि वापरू नका. आता माझा काही मत भेद नाही आहे, ते सगळी सरकारच्या हातात आहेत. सो आपण आपल्या आणि जे आमचे एपिसोड बघतात त्यांच्यासाठी आमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले एपिसोड करण्याचा प्रयत्न करू आणि आमची सिरीज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, ते सबस्क्राईब असतं ना, ते सबस्क्राईब नक्की करा. आणि हो मेन मुद्दा आणि हेल्मेट वापरा. 1000 रुपये. बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन. बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन बोल बच्चन.